नमस्कार, मी तोरल आणि तुम्ही बघत आहे तत्काल न्यूज लाईव्ह। भंडाऱ्यातील अग्निकांडात 10 कुटुंबाचं सुख हिरावून घेतलं। त्या कुटुंबांनी त्यांच्या कारजाचे तुकडे गमावले आहे। मुलं गमावण्यामागचं दुःख सारखं असलं तरी त्या मागची व्यथा मात्र वेगवेगळी आहे। कोणाला 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर मुलगी झाली तर एक कुटुंब तर 4 अपत्य गमावल्यानंतर 5वं अपत्य झाल्याचा आनंद साजरा करत होते। मात्र नियतीला ते देखील बघावं नाही। 14 वर्षापूर्वी लग्न झालेल्या हिरालाल आणि हिरकन्या या दाम्पत्याचा 5 वेळा हा आनंद मिळाला, मात्र 5ही वेळा नियतीने तो हिरावून घेतला। हातावर पोट भरणाऱ्या या दाम्पत्याच्या घरी यापूर्वी 4 वेळा गोड बातमी आली, मात्र 4ही वेळा ते जिवंत बाळाचे तोंड बघू शकले नाही। 5वी वेळ मात्र या आधीच्या 4 दुःखांवर आनंदाचं पाखरू घालणारी होती। हिरकन्या यांना मुलगी झाली, मात्र तिचं वजन 1 किलो होतं। 7 महिन्याच्या गर्भवती हिरकन्या बाहेर शौचात जात असताना अडखळून पडल्या, गर्भाला मार बसला, त्यामुळे घाईत प्रसूतीचा निर्णय घ्यावा लागला। कमी वजनाचा मुलीला शासकीय रुग्णालयातील SNCU मध्ये दाखल करण्यात आलं आणि 2 दिवसातच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। तुमसर तालुक्यातील खापा हे 100% आदिवासी गाव आहे। या गावात राहणाऱ्या कविता कुंभरे यांचं लग्न होऊन 3 वर्षे लोटून गेली, मात्र मूळ बाळ होत नसल्याने त्यांना रुग्णालयाचे चक्कर काटून थकले आणि अखेर प्रयत्नांना यश मिळालं। कुंभरे परिवारात एक नवीन पाहुण्याचा जन्म घेतला। या चिमुकलीचा जन्म प्राथमिक आरोग्य केंद्र लेंडेझरी इथे झाला, मात्र मुलीचं वजन कमी असल्यानं तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं। पण या चिमुकल्या जीवाला माहितीच नव्हतं की ती जग पाहण्याच्या आधीच जगाचा निरोप घेईल। 8 जानेवारीची रात्र हे सर्व परिवारांसाठी काळ रात्र ठरली। 9 महिने आईच्या गर्भात आणि जन्म झाला की आईच्या कुशीत मुलं आनंदी असतात, मात्र आरोग्याच्या तक्रारीमुळे ही मूल सुदृढ जीवन मिळावं म्हणून उपचार घेत होती, पण हा विभाग त्यांच्यासाठी काळ ठरला।